मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केल्यानंतर राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी महायुतीला निमंत्रण दिल्याचं दिसतंय आणि त्यानुसार आता महायुती राज्यामध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन करण्यास सज्ज आहे. मात्र या महायुतीमध्ये अंतर्गत बैठका सुरू आहेत. दिल्लीमध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होणार आणि एकूणच शपथविधीसाठी. मात्र त्याआधी विधानसभेच्या या शेवटच्या दिवशी ही विधानसभा बरखास्त करण्यात आलेली आहे 2019 ची. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आपला राजीनामा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आणि राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देखील दिलंय. कारण 235 जागा घेऊन महायुती राज्यामध्ये विजयी झाली आहे आणि हे आपलं 235 जागांचं बहुमत राज्यपालांकडे सादर करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलंय. ही दृश्य आपण राजभवनावरची बघतोय. महायुतीचे हे तीनही नेते आणि त्यासोबत दीपक केसरकर, दादा भुसे हे देखील महायुतीचे नेते या प्रसंगी उपस्थित आहेत. राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, राज्यपालांनी देखील निमंत्रण दिलंय सत्ता स्थापनेसाठी आणि आत्ताच्या क्षणापासून महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम बघतील. ते पुढचा शपथविधी होईपर्यंत, महाराष्ट्राला पुढचं सरकार मिळेपर्यंत, सत्ता स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आत्ताच्या क्षणापासून. कारण 26 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता 2019 च्या विधानसभेचा आणि ही विधानसभा विसर्जित होत असताना, हे सरकार बरखास्त होत असताना मुख्यमंत्र्यांनी दिलेला राजीनामा, त्यानंतर राज्यपालांनी दिलेलं निमंत्रण, यावेळची ही दृश्य आपण राजभवनावरची बघतोय. शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून हे जे मधले काही दिवस आहेत किंवा जोपर्यंत पुढचा मुख्यमंत्री शपथ घेत नाही तोपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील महाराष्ट्राचे. प्रोटोकॉलनुसार महायुतीचे तीनही नेते राजभवनावरती जाऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं, आपल्याकडे असलेलं बहुमत आणि या आमदारांची नावं, त्यांची लिस्ट ही राज्यपालांकडे सुपूर्द करावी लागते. आमच्याकडे हे बहुमत आहे त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा अधिकार आम्हाला द्यावा, अशा प्रकारची विनंती महायुतीकडून राज्यपालांकडे केली गेली आणि त्यांना निमंत्रण आता मिळालं आहे. आता बघूयात महाराष्ट्रामध्ये शपथविधी कधी होतो. 5 डिसेंबर अशी तारीख सांगितली जाते आहे, मात्र त्यावरती अजूनही काही शिक्कामोर्तब झालेलं नाही. सूत्रांकडून कळत आहे 5 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये शपथविधी होईल, मात्र त्याआधीची ही सगळी प्रक्रिया राजभवनावरती. एखादं सरकार बरखास्त होत असताना किंवा एखादं सरकार स्थापन होत असताना सगळ्या घडामोडींचं सत्ता केंद्र आणि केंद्रबिंदू हे राजभवन असतं. कारण राज्यपालांकडे सत्ताधाऱ्यांनी किंवा जे काही सरकार आहे त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय आणि पुढील बहुमत मिळालेल्या पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याशिवाय आणि राज्यपालांकडून निमंत्रण मिळाल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. त्यानुसार हा सगळा प्रोटोकॉल राजभवनावरती पार पडतोय. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे या देखील राजभवन परिसरातच आहेत. सुस्मिता, राजभवनामध्ये आता आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा सुपूर्त केलेला आहे आणि राजीनामा सुपूर्त केल्यानंतर अधिकृतपणे महाराष्ट्राचे ते काळजीवाहू मुख्यमंत्री होणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आपण जे बघितलं होतं की निवडणुकीचे जे आकडे समोर आले होते त्यासाठी सत्ता समीकरण हे पडद्याआड चर्चांमधनं स्पष्ट झालेलं आहे, परंतु अजूनही अनेक बैठका होऊनही नेमके मुख्यमंत्री कोण असणार याबाबतची अधिकृत घोषणा महायुतीकडनं झालेली नाही. आतापासूनच, या क्षणापासूनच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त झालंय, विधिमंडळ हे बरखास्त झालेलं आहे. यावेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी दीपक केसरकर, दादा भुसे याचबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे सुद्धा यावेळेला उपस्थित होते. त्यामुळे आता आपण बघतोय की राजभवनाबाहेर मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलेला आहे, सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आलेला आहे. काही आमदारांच्या गाड्या या राजभवनाच्या बाहेर थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मनीषा कायंदे या आतमध्ये जाण्यासाठी थांबलेल्या आहेत. राजभवनावरती आजपर्यंत सत्ता समीकरण, सत्तेची जुळवाजुळव आणि सत्ता स्थापनेच्या अनेक घडामोडींचा अनुभव महाराष्ट्रानं घेतलेला आहे आणि नव्या सरकारच्या स्थापनेची नांदी सुद्धा याच राजभवनातनं होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता माजी मुख्यमंत्री झालेले आहेत. ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार शपथविधी होईपर्यंत पाहणार आहे. साधारणपणे 5 तारखेला शपथविधी होईल अशा पद्धतीची माहिती समोर येते, परंतु अजूनही महायुतीने संख्याबळ जरी प्रस्थापित केलं असं, संख्याबळ जरी पुरेसं त्यांच्याकडे असलं तरी सुद्धा
तिन्ही पक्षांमध्ये नेमका मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, मुख्यमंत्री पदासाठीही काही फॉर्म्युला ठरणार का, हे बघणं महत्वाचं असणार आहे राजभवनावरती. या संपूर्ण घटनांना वेग आलेला आहे आणि आता यानंतर एक महत्वाची प्रक्रिया सुरू होणार आहे, ती म्हणजे सत्ता स्थापनेसाठी बहुमत असणाऱ्या पक्षाला राज्यपाल निमंत्रित करतील आणि मग सत्ता स्थापनेचा दावा हा केला जाणार आहे. श्वेता. बिल्कुल, आता आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्या सोबत. उदय, मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे राज्यपालांकडे, काय सांगाल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सोपवलेला आहे. राजभवनवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर महायुती सरकारमधले ज्येष्ठ मंत्री देखील या वेळेला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दीपक केसरकर असतील, दादा भुसे असतील, अशी मंडळी सर्व जी आहेत नेते मंडळी, ते देखील या वेळेला उपस्थित आहेत. या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राजीनामा दिलेला आहे. त्याचबरोबर नवं सरकार स्थापनेचा दावा जो आहे, प्रस्ताव जो आहे, तो देखील राज्यपालांना सादर केला असल्याची माहिती मिळते आहे. त्यानुसार आता नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना आता अधिकृतपणे वेग आलेला आहे. लवकरच शपथविधी केला जाईल असं सांगितलं, मात्र शपथविधी नेमका कधी केला जाईल आणि कोण होणार मुख्यमंत्री याची जी काही एकूण प्रश्न जो आहे तो एकूण सुटलेला नाही आहे. अद्याप त्याबद्दल सर्व लक्ष देऊन आहेत. आपण आता राजभवनच्या बाहेर थोड्याच वेळात ही सर्व मंडळी जी आहेत ती बाहेर येण्याची शक्यता आपण माझ्यामागे इथे बघू शकतो. पोलीस जे आहेत ते सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढच्या काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व बाहेर येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते मीडियाला प्रतिक्रिया देखील देण्याची शक्यता आहे. राज्यपाल यांच्याकडे अधिकृतपणे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिलेला, आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत राज्याचे. आणि त्यांच्या एकूण आपण पाहतोय की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवीन सरकार कधी स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि नवं सरकार स्थापन करण्याचा, सत्ता स्थापनेचा जो दावा आहे तो महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे दिला असल्याची देखील माहिती मिळते आहे. उदय, या प्रोटोकॉलनुसार आधी काय असतं, म्हणजे हे महायुतीचे नेते आपल्याला बहुमत मिळाल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन आधी आपल्याकडे असलेल्या आमदारांची नावं राज्यपालांकडे त्यांनी त्यांची यादी सुपूर्द केली का आणि मग राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देतात, दाव्यानंतर काय असते प्रक्रिया? श्वेता, आपण पाहिलेलं आहे की महायुतीने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा विजय मिळवलेला आहे. त्यांना क्लिअर जे आहे बहुमत जे आहे, स्पष्ट बहुमत जे आहे, मोठ्या मताधिक्याने मिळालेलं आहे. त्यामुळे साहजिकच महायुतीचे नेते हे सत्ता स्थापनेचा दावा करणार. कालच आपण पाहिलेलं आहे राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या 2024 विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याचा संपूर्ण अहवाल जो आहे तो राज्यपालांकडे दिलेला आहे. जे विजयी आमदार आहेत त्यांची पूर्ण यादी त्यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. त्यावेळी सर्वाधिक आमदार जे आहे ते महायुतीकडे आहे. त्यामुळे साहजिकच राज्यपाल महायुतीला पहिला सत्ता स्थापनेचा दावा स्वीकारतील आणि त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण करतील आणि त्यानुसारच आता जी आधीची विधानसभा आहे ती विधानसभा विसर्जित करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पदाचा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. यानंतर ते आता महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहतील जोपर्यंत नवीन मुख्यमंत्री शपथ घेतील तोपर्यंत. आणि आता नवं सरकार स्थापनेचा जो दावा जो आहे तो करण्यात आलेला आहे महायुतीच्या नेत्यांकडून, कारण आपण पाहिलेलं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या सोबत होते. त्याचबरोबर महायुतीतले काही ज्येष्ठ नेते देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांनी जी नवीन यादी आहे महायुतीचे जे त्यांना पाठिंबा असलेले सर्व आमदार आहेत त्यांचं पत्र आणि एकूणच सत्ता स्थापनेचं जे निवेदन आहे ते राज्यपालांकडे त्यांनी सुपूर्द केलेलं आहे आणि त्यानुसार आता राज्यपाल त्यांना पुढील काही दिवसांमध्ये शपथविधी सोहळा आणि विश्वासदर्शक ठराव जो आहे तो मंजूर करण्यासाठी मुदत दिली जाईल आणि त्या मुदतीच्या आतमध्ये महायुती सरकारला विश्वासदर्शक ठराव जो आहे विधानभवनामध्ये मंजूर करून घ्यावा लागणार आहे. महायुतीसमोर तशी कुठली अडचण नसणार आहे, कारण महायुतीला 200 अधिक जे आहे पाठबळ जे ते मिळालेलं आहे. आपण इथे समोर इथे पाहू शकतो थोडी हालचाल जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या सीएम आणि दोन्ही डीसीएमच्या ज्या कार आहेत त्यांचा सतर्कता जी आहे ती वाढल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. कोणत्या क्षणी हे तिन्ही नेते बाहेर येतील आणि ते काय नेमकी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना देत आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बरोबर आहे उदय, आणि केव्हाही हे तीनही नेते महायुतीचे बाहेर येतील, माध्यमांशी बोलतील आणि या सगळ्या संदर्भात भाष्य करतील. मात्र उदय, ज्या वेळेला सत्ता स्थापनेचा दावा केला राज्यपालांना आपल्याकडे आमदार असलेल्या आमदारांची नावं किंवा त्यांची यादी दिली त्यानंतर राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर काय साधारण मुदत असते, किती दिवसाच्या आत शपथविधी सोहळा झाला पाहिजे किंवा व्हायला हवा?
आपण माहिती घेतली त्यानुसार महाराष्ट्र विधान भवन प्रशासनाने देखील तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे. साधारणतः 28-29 या वेळेला या तारखेला महाराष्ट्र विधानभवनाची जे विशेष अधिवेशन जे आहे ते बोलवलं जाईल आणि या अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित जे उमेदवार आहेत सदस्य आहेत विधान सभेचे त्यांना शपथविधी जे आहे सोहळा तो त्यांचा पार पडेल 2 दिवसांमध्ये आणि त्याचबरोबर नवं सरकारचे स्थापन येणार आहे त्यांचा विश्वासदर्शक ठराव जो आहे तो देखील इथे मांडण्यासाठी त्यांना मुदत दिली जाईल. साधारणतः 15 दिवसांचा कालावधी असतो मात्र त्याआधी 7 दिवसांमध्येच जे विद्यमान सरकारचं ते हे संपूर्ण सोपस्कार जे आहे ते पार पडत असतात. प्रशासकीय आणि एकूणच संसदीय कार्यप्रणाली आहे आणि त्यानुसार त्यांना हे जावं लागणार आहे. सत्ताधारी पक्षाला कितीही मोठं मताधिक्य मिळालं असलं तरी देखील त्यांना ते विधानभवनामध्ये जाहीर आणि ते मंजूर करून घ्यावं लागतं. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे जे 200+ जे निवडून आलेले आमदार आहेत ते बहुमत त्यांचं स्पष्ट करतील आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया पार पडतील. त्याचबरोबर विरोधी पक्षनेता कोणाला निवडला जाणार ह्या देखील एक सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे. कारण जे आता विरोधी पक्ष आहेत महाविकास आघाडीचे त्या सर्व पक्षांमध्ये 3 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांकडे त्यांचं जे कोरम आहे तो पूर्ण झालेला नाही. म्हणजे 29 आमदार हवेत एका पक्षाकडे विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी मात्र ते जे बहुमत आहे ते देखील विरोधी पक्षांकडे नाही आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेता असेल की नसेल ह्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षांकडे याचे संपूर्ण अधिकार असतात ते या संदर्भात निर्णय जे आहेत ते जाहीर करतील की विधानसभा विरोधी पक्षनेता नेमकं कोणाला करावं आणि कसं करावं या संदर्भात ते निर्णय जाहीर करतील. मात्र सध्या जे लक्ष आहे ते सत्ताधारी पक्षाकडे आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि ते स्पष्ट बहुमत विश्वासदर्शक ठराव जो आहे तो त्यांना विधानभवनामध्ये मंजूर करून घ्यावा लागेल आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाकोणाची वर्णी लागते हे देखील पाहावं लागणार आहे. सध्या आपण पाहतोय की भाजपचे आमदार हे सर्वाधिक मोठ्या संख्येने निवडून आलेले त्यामुळे निश्चितच सत्ता स्थापनेमध्ये त्यांचा शेअर जो आहे त्यांचे मंत्री जे आहे ते सर्वाधिक असणार आहे त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. मात्र एक कळीचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार. मुख्यमंत्री सध्या जे विद्यमान जे आहेत एकनाथ शिंदे यांचा दावा जो आहे तो मोठा समजला जातो. त्याबरोबर सर्वाधिक आमदार भाजपने निवडून आलेले त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा देखील तितकाच प्रबळ असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा निर्णय जे आहे ते महायुतीचे ज्येष्ठ नेते एकत्र बघून बसून ठरवणार आहे. त्यामध्ये दिल्लीचे भाजपचे श्रेष्ठ नेते जे आहेत ज्येष्ठ नेते जे आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत. ते नेमका काय निर्णय देतात हे देखील आता पाहावं लागणार आहे. त्यामुळे सर्वांचाच लक्ष जे आहे संपूर्ण देशभराचं ते महाराष्ट्राकडे लागलेलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही खूप मोठी देशातली वजनदार अशी खुर्ची आहे. महाखुर्ची ज्याला बोललं जातं महामुख्यमंत्री म्हटलं जातं त्यामुळे या महामुख्यमंत्री कोणाचा असावा याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता नेमकं कोणाचं नाव पुढे येते हे पाहावं लागेल. उदय फक्त एकनाथ शिंदे एकट्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 2.5 वर्षापासून ते महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवत होते त्यामुळे हा एक भावनिक क्षण म्हणावा लागेल त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या परिवारासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी सुद्धा. कारण जर आता पुढचं नवीन सरकार येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्थापन झाल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा नाव आहे जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मग एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून कालपर्यंत हा एक शेवटचा कार्यकाळ होता. आज त्यांनी राजीनामा दिलाय त्यामुळे हा क्षण त्यांच्यासाठी स्वतः म्हणजे वैयक्तिक एकनाथ शिंदेंसाठी फार महत्वाचा आहे की आपला उदय तुमचा प्रश्न जरा पुन्हा एकदा विचाराल का. वैयक्तिक एकनाथ शिंदे यांच्यासाठी आजचा दिवस फार महत्वाचा कारण गेली 2.5 वर्ष त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि जर या नवीन सरकारमध्ये जसं तुम्ही म्हणालात देवेंद्र फडणवीसांचं नाव सुद्धा आघाडीवर आहे जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ इथे आज संपलाय त्यामुळे हा क्षण त्यांच्या पक्षासाठी वैयक्तिक स्वतः त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सगळ्यात प्रबळ दावेदार श्वेता आपण पाहतोय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा प्रबळ समजला जात आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने हा एक महाविजय जो आहे तो मिळवलेला आहे. महायुतीचे जेवढे आमदार आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय चेहऱ्यामुळे निवडून आले असल्याचं
शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे आणि त्याचमुळे शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपद जे आहे ते बनवण्यात यावं या दृष्टिकोनातून शिवसेनेची आग्रही मागणी जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे आणि या संदर्भात पडद्यामागे देखील मोठी शिष्टाई जी आहे ती घडून येताना आपल्याला पाहायला मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक लोकप्रिय योजना राबून दाखवल्या, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे ती करून दाखवलेली आहे. आपण जर माहिती घेतली तर एकूण आपण पाहू शकतो की शासन आपल्या दारी ही जी सर्वाधिक लोकप्रिय योजना होती या योजनेद्वारे जवळपास 5 कोटीहून अधिक नागरिकांच्या थेट संपर्कामध्ये या योजनेद्वारे त्यांना लाभ जो आहे तो देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली योजना आहे आणि या योजनेचा लाभ देखील 2.5 कोटीहून अधिक बहिणींना मिळालेला आहे. राज्यातील नागरिक महिला ज्या नागरिक आहेत त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे जवळपास राज्याची जर आपण लोकसंख्या पाहिली ती 12.5 कोटीपर्यंत आहे आणि त्याच्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांपर्यंत अधिक जनतेपर्यंत हे राज्य सरकार जे आहे ते पोहोचलं होतं आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय चेहऱ्यामुळे आणि त्यांची काम करण्याची हातोटी आपण गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलेली आहे. जवळपास 18 ते 20 तास सातत्याने काम करताना आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. दिवस रात्र काम करत असल्यामुळे त्यांचा चेहरा जो आहे तो लोकप्रिय झालेला आहे. विरोधी पक्षांचे आमदार असेल किंवा विरोधी पक्षांचे कार्यकर्ते असतील यांना देखील मुख्यमंत्री सरळ हस्ते मदत करताना भेटत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अनेक ठिकाणी त्यांची लोकप्रियता जी आहे ती वाढताना दिसत आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, अशा सर्वच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचले, त्यांचं नाव पोहोचलं आणि ते लोकप्रिय ठरले आणि त्यांनी ज्या यशस्वी संपूर्ण लोकप्रिय योजना राबवल्या त्याची यशस्वी अंमलबजावणी जी आहे ती देखील त्यांनी करून दाखवलेली आहे. त्यामुळेच त्याचा परिणाम जो आहे तो मतांमध्ये परिवर्तित झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला एक महाविजय जो मिळालेला आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय चेहऱ्यामुळे आणि त्यांनी राबवलेल्या लोकप्रिय योजनांमुळे मिळाला असं सर्व आमदार जे निवडून आले ते सांगतायत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा जो आहे तो प्रबळ सांगितला जात आहे. त्याचबरोबर सर्वाधिक आमदार निवडून आणलेले ते भाजपकडनं भाजपचे उपमुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस यांचा दावा देखील तितकाच महत्वाचा समजला जातो. त्यामुळे आता केंद्रीय भाजपचे नेते नेमका काय निर्णय घेतात, महायुतीचे नेते सर्वजण काय मिळून निर्णय घेतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री कोण होणार आणि नवीन उपमुख्यमंत्री जे होणार आहे ते देखील किती होणार याकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता महाराष्ट्राकडे लागलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचं सत्ता स्थापन कसं केलं जात आहे, महाराष्ट्र राज्याच्या सत्ता स्थापनेमध्ये कोणाकोणाला सहभागी करून घेतलं जात आहे, किती उपमुख्यमंत्री होणार, किती मंत्री होणार आणि किती मंत्र्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये शपथविधी होणार हे देखील आता पाहावं लागणार आहे. कारण खूप मोठ्या संख्येने मताधिक्य मिळालेलं आहे. आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहे. त्या या सर्व आमदारांना न्याय देण्याची देखील एक कसोटी जी आहे ते महायुतीच्या नेत्यांवरती आहे. त्यामुळे कसं एकूण मंत्रिमंडळाचं वाटप होते आणि नवं सरकार स्थापन करण्यासाठी सर्वात आधी मुख्यमंत्री ठरवावं लागेल आणि मुख्यमंत्री ठरवल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कुठे होणार याकडे देखील सर्वांचे डोळे लागलेले आहेत. सर्वजण सांगतायत की वानखेडे स्टेडियम हे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी तिथे शपथ घेतला जाणार. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज मैदान यांची मैदानाची नावाची चर्चा देखील सुरू असल्याची माहिती मिळते आहे. त्यावेळी नेमकं कुठल्या मैदानावरती नवा मुख्यमंत्र्यांचा नव्या महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार, त्या शपथविधी सोहळ्यामध्ये किती मंत्र्यांना सामावून घेतलं जात आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बिलकुल उदय, आता आपण जाऊयात. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आहेत राजभवनाच्या बाहेरूनच त्यांच्याकडे. सुस्मिता, कुठल्याही क्षणी आता हे महायुतीचे नेते राजभवनाच्या बाहेर येतील, माध्यमांना प्रतिक्रिया देतील. मात्र दुसरीकडे उदय यांना मला विचारायचं होतं, कदाचित त्यांना आवाज पोहोचला नाही, एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात वैयक्तिक बोलायचं झालं तर नवा मुख्यमंत्री कोण होणार हे आपल्याला आता माहीत नाही. जर देवेंद्र फडणवीस झाले तर मग एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा जो आज राजीनामा दिलाय, खरंच त्यांच्या स्वतःसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या पक्षासाठी हा एक खूप मोठा क्षण आहे. कारण गेली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांनी महाराष्ट्राचं भूषवलं, आता पुढे मुख्यमंत्री कोण होणार माहीत नाही. पुन्हा त्यांना संधी मिळाली तर ठीक, मात्र जर देवेंद्र फडणवीस झाले तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ तसा संपला असंच म्हणावं लागेल. सुस्मिता, खरं तर एकीकडे आपण बघतोय की तिन्ही पक्षाचे नेते हे आतमध्ये राजभवनात आहेत. देवेंद्र फडणवीस या एकमेव नेत्याने गेल्या सरकारमध्ये जर आपण बघितलं तर तिन्ही पदं भूषवलीत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते अशी तिन्ही पदं त्यांनी भूषवलीत. एकनाथ शिंदे
यांनी तर मुख्यमंत्री पदाला गवसणी घातली, भाजपला बाजूला सारत, परंतु एक नेता जो कायमच उपमुख्यमंत्री म्हणून कायम सर्व सरकार कोणाचंही येऊ दे, महाविकास आघाडीचं किंवा महायुतीचं, एक नेता जो उपमुख्यमंत्री म्हणून कायम असतो त्याला भावी मुख्यमंत्री बघण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी स्पष्ट केली आहे. आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे आजवरचे लाडके उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. सर्व सरकारांमध्ये अगदी विरोधी पक्षाचं पद असो किंवा इतर पद ही इतर नेत्यांना मिळत आलेली आहेत, परंतु दादांनी वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की मला संधी किंवा वयाप्रमाणे अनुभवाप्रमाणे जी संधी मिळायला हवी होती मुख्यमंत्री पदाची ती मिळालेली नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा विविध अर्थाने प्रयत्न केले जात आहेत. भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थेट मंचावरनं सुद्धा अनेकदा दादांनी याबद्दलचं भाष्य केलेलं आहे. त्यामुळं संख्यागणितामध्ये जरी एकीकडे भाजपला घवघवीत सुस्मिता थोडस थांबवते, आपण ही थेट दृश्य दाखवूयात. राजभवनातून बाहेर पडतायत महायुतीचे हे सर्व नेते राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आणि आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सोपवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणावं लागेल एकनाथ शिंदे, त्याचसोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महायुतीचे तीनही नेते आता बाहेर पडलेत. बघूयात ते माध्यमांशी काही बोलतात का आजच्या राज्यपालांच्या भेटी संदर्भात आणि आपल्या दिलेल्या राजीनाम्यासंदर्भात. राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या क्षणानंतर आता ते महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री झालेत, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणावं लागेल, कारण त्यांनी आपला राजीनामा नुकताच राज्यपालांकडे सुपूर्द केलाय. आणि याप्रसंगी महायुतीचे सर्व मोठे नेते उपस्थित आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यामुळे या क्षणाला महाराष्ट्रातलं विद्यमान सरकार बरखास्त झालंय असं म्हणायला हरकत नाही. नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये उदयास येईल, मात्र त्यासाठी मधले काही दिवस आहेत. त्या मधल्या काही दिवसांमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील. राज्यपालांना भेटून हे तीनही नेते आणि एकूणच महायुतीचे नेते आता निघालेले आहेत. बघूयात ते मध्ये माध्यमांशी काही बोलतात का. राजभवनातल्या अगदी बाहेरची ही दृश्य आपण बघतोय. मुख्य एकनाथ शिंदे हे गाडीत बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर महायुतीचे नेते देखील आहेत, देवेंद्र फडणवीस, अजित पवार. कारण आज सकाळी 11 वेळ देण्यात आलेली होती, त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा नुकताच राज्यपालांकडे सुपूर्द केला आणि आता या क्षणापासून महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार बघतील. पुढचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेपर्यंत किंवा पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत. आता ही